हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत दोन मिनटामध्ये मस्त अशी खारी बुंदीची रेसिपी ही बुंदी, बुंदी तुम्ही बुंदी रायता आणि पाणीपुरीसाठी यूज करू शकता त्यासाठी मी ते घेतलेलं आहे एक वाटी हरभरा डाळीचे पीठ त्यामध्ये घालणार आहोत आपण चवीनुसार मीठ आणि यामध्ये आपण पाणी घालून मिडियम असं बॅटर तयार करून घेणार आहोत खूप जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही मीडियम कन्सिस्टन्सी थोडंसं घट्टसर असं आपण बॅटर बनवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या प्रकारे थोडं थोडंसं पाणी घालून आपण तयार करून घेऊया खूप सोपी रेसिपी आहे आणि मी जास्त क्वांटिटीमध्येही करणार आहे एक दोन मिनिटामध्ये पटकन हो रेसिपी होण्यासाठी मी तुम्हालाही कमी क्वांटिटीमध्ये दाखवलेली आहे आणि या बुंदीनंतर आपण मार्केटसारखी पाणीपुरी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहोत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे पाणीपुरीसाठी घरीच बुंदी तयार करायची आणि क्रिस्पी अशा पुऱ्या देखील आपण घरीच बनवणार आहोत तुम्ही बघू शकता या प्रकारे बुंदीसाठी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला मी इथे एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण यावर एक झाड्या ठेवणार आहोत आणि या झाऱ्याच्या सहाय्याने आपण बुंदी पाळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता या प्रकारे झाऱ्याला थोडंसं टॅप करायचं आहे तेल सुरुवातीला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मंद आचेवर आपल्याला ही बुंदी तळून घ्यायची आहे एक ते दोन मिनटामध्ये आपली छान अशी बुंदी तयार होते खूप मस्त अशी बुंदी आपली तयार झालेली आहे आपण परत एकदा बघूयात झाऱ्यावर प्रकारे आपण हे बॅटर घालून घेऊयात आणि त्यानंतर त्याला असं टॅप करायचं आहे जेणेकरून गोल गोल अशी बुंदी आपली मस्त तयार होईल तुम्ही बघू शकता मस्त अशी बुंदी आपली तयार आहे कशी वाटली दोन मिनटात खाऱ्या बुंदीची रेसिपी हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू